वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार हरी अनाहता मग कैची भय चिंता त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार तुका म्हणी हरी काही उरुनी दि उरी त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया जेने पंढरी सारिखाची अपोला धामनगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडिला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानको जिचरणी साष्टांग मी घातिला विठाला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा सर्वांच्या पाठातील गोड असा चार चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात असं म्हणा किंवा मानवी जीवनाच्या सफलतेचा विचार सांगतात असं म्हणा. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात की त्यांचं जीवन सफल झालं. कोणाचं जीवन सफल झालं? ज्यांची येरझार संपली त्यांचं जीवन सफल झालं. आता सफल शब्दाचे अर्थ काय करायचे ते पुढे बघूया. त्यांचं जीवन सफल झालं कोणाचं? ज्यांची येरझार संपली त्यांचं जीवन सफल झालं. आता प्रश्न पडतो की ही येरझार संपेल तरी कोणाची? ही येरझार कोणाची संपेल याच्याकरिता अभंगाचं पहिलं चरण तिसरं चरण आणि चौथं चरण जरा विचारात घ्या. साठविला हरी जी ही हृदय मंदिरी त्यांची सरली रझार हे एक किंवा हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली रझार दोन आणि तुका म्हणी हरी काही उरुनी दि उरी त्यांची सरली रझार. थोडक्यात ज्यांनी हृदयामध्ये हरीला साठवलेलं आहे त्यांची येरझार संपली किंवा ज्यांच्या जीवनामध्ये हरी आलेला असल्यामुळे भय आणि चिंता राहिली नाही त्यांची येरझार संपली किंवा ज्यांच्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ हरीच उरलेला आहे त्यांची येरझार संपली आणि ज्यांची येरझार संपली त्यांचं जीवन सफल झालं. विठ्ठल विठ्ठल आळंदीमध्ये आपण ज्ञानोबारांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सगळेजण एकत्रित आहोत. ज्ञानदर्शन धर्मशाळेमध्ये हा प्रतिवार्षिक असणारा उत्सव आणि या उत्सवामध्ये माझ्याकडे दशमीच्या दिवशीची ही आलेली कीर्तनाची सेवा. आपण ज्ञानोबारांच्या दरबारात आहोत, ज्ञानोबारांची वारी करण्याकरता आलेलो आहोत. वारी या शब्दाचा अर्थसुद्धा येरझार असाच आहे बरं का. वारी या शब्दाचा अर्थसुद्धा येरझार किंवा येणं जाणं असाच अर्थ आपल्याला शब्दशः करायचा झाला तर असाच अर्थ आपल्याला केलेला दिसून येतो. आपली ही सगळ्यांची असणारी निष्ठेची वारी आहे कारण देवाची वारी आणि संतांची वारी या दोन वाऱ्या प्रत्येक आपल्या वारकरी जीवाला सांगितल्या जातात आणि त्यातल्या त्यात असं आहे एखाद्या वेळेस देवाची वारी चुकली तरी चालेल पण संतांची वारी कधी चुकू नये. अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी मानवी जीवनाच्या सफलतेचा एक विचार सांगितलाय असं म्हणायला हरकत नाही. महाराज सांगतात झाला सफळ व्यापार. सफळ ही जी सफलता सांगायची ती नेमकी कशाच्या अनुषंगाने सांगायची? सफल सफल या शब्दाचा शब्दशः अर्थ करायचा झाला तर फलासहित
असा अर्थ करावा लागतो. सफळ या शब्दाचा अर्थ काय? फळासह. मग आता फळासह असं जर म्हणत असाल किंवा त्याला फळ मिळालं असा अर्थ झाला. आता हे फळ मिळालं या शब्दाचा तरी अर्थ नेमकं काय करायचा? वृक्ष आणि वृक्षाच्या फळाचा जर विचार केला तर वृक्ष हे कारण आहे आणि फळ हे त्याचं कार्य आहे, असा आपल्याला एक साधारण विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. किंवा थोडं आणखीन पुढे बोलायचं झालं तर वृक्षाची जोपासनाच आपल्याकडे फळाकरता केली जाते. आणखीन त्याहीपेक्षा सोपा व्यवहारातला विचार करायचा झाला तर माणूस कोणतंही कार्य करतो ते फळाकरता करतो. फळाशिवाय मनुष्य दुसरं कुठलंही कार्य करायला तयार नाही. थोडं आणखीन पुढे बोलायचं झालं तर मनुष्याचं कर्म हे फळाच्या अपेक्षेने आहे. विठ्ठल गोष्ट आहे महाराज, अगदी साधं बोलू. एखाद्या घरामध्ये आपण जर लहान मुलाला जरी सांगितलं एवढी गोष्ट घेऊन ये बरं, जा दुकानातून घेऊन ये, ते पोरगं बापाला विचारतं मला काय देणार सांगा. बरोबर आहे, मला याच्यातून काय मिळणार आहे ते सांगा. म्हणजे मला याच्यातून काय फळ मिळणार आहे ते सांगा. फळ मिळत असेल तर मी करेल, फळ मिळत नसेल तर काहीही मनुष्य करायला तयार नाही. थोडक्यात प्रत्येक माणसाच्या कर्माचा विचार हा फळाच्या दृष्टीने चाललेला आहे. आता ही मग प्रमाणं कुठं लावायची? कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन वगैरे वगैरे, या सगळ्या कर्म फळाचा या प्रमाणांचा विचार कुठं करायचा? तो स्वतंत्र पद्धतीने मी विचार मांडतो. पण फळ या शब्दाचा विचार करत असताना प्रत्येक त्याची अपेक्षा काही ना काहीतरी फल मिळावं अशी आहे. जाऊ द्या, मी थोडं स्पष्ट बोलतो. आपल्या सगळ्यांपेक्षा वयाने लहान असूनही थोडंसं एक वाक्य बोलून पुढं जातो. अहो, घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणाची पूजासुद्धा फळामुळं केली जाते. बरोबर आहे, त्याच्यामध्ये फळ सांगितलं जातं. पहा तुम्ही, एकीकडे ते भटजी बसलेले असतात आणि यजमानाला असं सांगत असतात, सप्तसमुद्रापर्यंत राज्य तुझं सवारूपयात, असं सांगत असतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे मी भटजीकडे बघूनच सांगायला लागलोय, विठ्ठल विठ्ठल. काहीतरी फळाचा विचार आहे. कोणतंही वैदिक कर्म असेल किंवा काही असेल, त्या कर्मामध्ये फळाचा विचार केला जातो. म्हणजे फळाच्या अपेक्षेने मनुष्य कोणतंही कर्म करण्याकरता तयार होतो. आता आणखीन बघा, ठीक आहे, माणसाला फळ मिळतं, पण त्याच्याकरता कर्माची सूक्ष्मता सुद्धा माणसांनी सांभाळावी लागते. मी तर थोडंसं मी नाथभागवताचा आधार घेऊन पुढं बोलतो. नाथभागवतांनी आम्हाला असं सांगितलं आहे की आपण कोणतीही पूजा करत असताना जे आचमन केलं जातं ते आचमन करण्याकरता पाणी किती घ्यावं, इथून सुरुवात केली. नाथभागवतांनी कर्माचा विचार करताना अत्यंत सूक्ष्म पद्धतीने सांगितला. नाथराय आपल्याला असं सांगतात, आचमनी माश मात्र जीवन घेतल्या होई जे पावन, तेची अधिक घेता जाण सुरापान समदोष. ही नाथरायांची स्पष्ट कबुली आहे याच्याकरता. नाथराय आम्हाला भागवतामध्ये असं सांगतात, आचमनी माश मात्र जीवन, आचमन करण्याकरता जीवन, जीवन या शब्दाचा अर्थ पाणी, पाणी किती घ्या, तर त्याच्याकरता सांगतात माश मात्र. माश या शब्दाचा अर्थ आहे उडीद. उडीद भिजेल एवढं पाणी आचमन करण्याकरता घ्या. ऐका, आचमनी माश मात्र जीवन, मग घेतल्या होई जे पावन. तुम्ही जर या पद्धतीने आचमन करत असाल तर ते तुमचं काहीतरी कर्म फलाच्या अपेक्षेने किंवा फलाच्या दृष्टीने सफल होण्याची दृष्टीने आपल्याला योग्य पद्धतीने घेऊन जाणार आहे. आता पुढे ऐका, तेची अधिक घेता जाण, आणि जर तेच अधिक घेतलं तर सुरापान समदोष. आता याचा अर्थ सांगत बसत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. माणसाला फलाची अपेक्षा आहे हा त्याच्यातून साधारण एक विचार आपल्या समोर येण्यासारखा आहे. प्रत्येक मनुष्य कोणत्या ना कोणत्या तरी फळाच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. महाराज या अभंगामध्ये सांगतात, झाला सफळ व्यापार. व्यापार या शब्दाचा अर्थ करा येणं जाणं. हा जो नावाचा व्यापार आहे ना, तो त्याचा काय झाला? सफल झाला. आता येणं जाणं नावाच्या व्यापाराला सफल झाला हे म्हणायचं असेल तर नेमकं याच्यातलं फळ तरी कोणतं आहे? मी आपल्याला साधारण शब्द सांगून पुढे जातो. असा आहे, फळ या शब्दाचा अर्थ आपण करा साध्य. फळ या शब्दाचा अर्थ जर आपल्याला साध्या सोप्या शब्दात करायचा झाला तर साध्य. आपल्याला मिळावं, फळ मिळावं म्हणजे काय? माणसाला साध्य प्राप्त व्हावं असा अर्थ झाला. आता थोडं पुढं चला, साध्य साध्य तरी माणसाचं नेमकं काय आहे? साध्य साध्य या शब्दाचा तरी अर्थ नेमकं काय करायचा? अगदी सोप्या व्यवहारातल्या भाषेत करायचा झाला तर जिथं माणसाला पोहोचायचं आहे त्याला साध्य म्हटलं जाईल. अगदी साधा सोपा व्यवहार, साधं सोप्या वाक्यात बोलायचं झालं तर जिथं पोहोचायचं आहे त्याला काय म्हणावं लागेल? साध्य, असा शब्द आपल्याला त्याच्याकरता द्यावा लागेल. जरा आणखीन पुढे साध्य शब्दाचा अर्थ सांगतो, जे मिळाल्यानंतर काही मिळवायचं राहत नाही त्याला म्हणायचं साध्य. विठ्ठल विठ्ठल. पहा, जे मिळाल्यानंतर पुन्हा
काही मिळवायचं राहत नाही याला साध्य म्हणा. साधन, साध्य आणि साधक या तीन शब्दाचा विचार करताना व्यवहाराने आपल्याला चिंतन असं केलंय, ज्याच्या माध्यमातून साध्यापर्यंत मनुष्य जातो ते साधन आहे, साध्यापर्यंत जाण्याकरता ज्याचं माध्यम वापरलं जातं ते साधन आहे, आणि साधनाच्या माध्यमातून साध्यापर्यंत जो जातो तो साधक आहे. साधक, साधन आणि साध्य याच्या साध्या सोप्या व्याख्या अशा पद्धतीने आपल्याला केलेल्या दिसून येतात. आपला विचार चाललाय झाला सफळ व्यापार, मला त्याच्यावर बोलायचं आहे. सफळ या शब्दाचा अर्थ केला एक फळ, दुसरा अर्थ केला साध्य. माणसाच्या जीवनामध्ये जे निश्चित, जे ठरवलेलं आहे ते साध्य प्राप्त व्हावं. मी अनेकदा दोन गोष्टी सांगत असतो. काही वर्ग समाजामध्ये असा आहे की साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही, आणि समाजातला दुसरा वर्ग असा आहे की साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती नाही. माझी दोन्ही वाक्य पुन्हा एकदा ऐका. समाजामध्ये एक वर्ग असा आहे की ज्याच्याकडे साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती नाही, आणि समाजातला दुसरा वर्ग असा आहे की ज्याच्याकडे साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही. मी आपल्याला सोप्या शब्दामध्ये बोलून पुढे जातो. समाजामध्ये एक वर्ग असा आहे की त्याला काय व्हायचं हे माहीत आहे पण ते होण्याकरता काय करावं लागतं हे माहीत नाही, आणि समाजामध्ये दुसरा वर्ग असा आहे की त्याला काय करतो हे माहीत आहे पण हे केल्याने काय होणार आहे हे माहीत नाही. मी दोन्ही वाक्याकरता दोन उदाहरणं देऊन पुढे जातो. माझं पहिलं वाक्य असं होतं, काय व्हायचं हे माहीत आहे पण ते होण्याकरता काय करावं लागतं हे माहीत नाही. काय व्हायचं हे माहीत आहे पण त्याच्याकरिता काय करावं लागतं हे माहीत नाही. तुम्ही चौथीच्या मुलाला विचारा, शाळेमध्ये चौथीचा मुलगा आहे आणि शाळेमध्ये असलेल्या चौथीच्या पोराला विचारलं तुला मोठेपणी काय व्हायचं, ते लगेच उत्तर देतं कलेक्टर व्हायचं, रोज शाळा बुडवतं. उदाहरण संपलं, कळलं का? पहा, काय व्हायचं हे माहीत आहे पण ते होण्याकरता काय करावं लागतं हे मात्र माहीत नाही. व्हायचं काय म्हटलं की मनुष्य लगेच सांगतो पण त्याच्याकरता बाबा कष्ट करावे लागतात, अभ्यास करावा लागतो, त्याच्याकरता शाळेत रोज जावं लागतं, हे मात्र त्याला मान्य नाही. समाजामध्ये असा एक वर्ग आहे. आणि आता दुसरा वर्ग सांगतो. दुसरा वर्ग असा आहे की तो काय करतो हे माहीत आहे पण हे केल्याने काय होणार आहे हे माहीत नाही. 12वीचा मुलगा आहे. कल्पना करा, आपण घरी एखाद्याच्या घरी गेलो, घरी गेल्यानंतर मग आता ते घरामध्ये आपल्याला विचारावं लागतं कोण आहे, कसं आहे, काय आहे, ही नावं वगैरे, मग आपण काय करतो, का हो तुम्हाला, मुलं किती, मुली किती, असं विचारावं लागतं. विचारावं लागतं म्हणण्यापेक्षा हे ज्याला विचारता येतं त्यांनाच महाराज व्हायचं अलीकडल्या काळामध्ये. एखाद्या वेळेस अभंग पाठ नसला तरी चालेल पण हे सगळं लागतं. तुम्हाला जर पंगत पाहिजे ना मग हे करा, बरोबर आहे, हे पाहिजे हे सगळं. मग काय हो, किती मुलं आहेत, किती मुली आहेत, काय करतोय मुलगा, थोरला मुलगा कुठं, मुलगी कुठं दिली, सगळं विचारत राहावं लागतं. मी एकाच्या घरी गेलो, घरी गेल्यानंतर मी आपलं आता नेहमी फळाची गावं, परंपरेतली गावं असतात, आम्ही गेलो, गेल्यानंतर मी आपलं विचारलं का हो किती मुलं, त्यांनी सांगितलं दोन मुलं. म्हटलं कुठं आहे थोरला, तो थोरला समोर होता. मी आपलं त्याला विचारलं का रे बाबा काय करतोय, मी दुसऱ्या वाक्याकरता उदाहरण द्यायला लागलो बरं का, त्याला मी विचारलं काय करतोय, तो म्हटला 12वीची परीक्षा चालू आहे. काय करतोय हे म्हटल्यानंतर किंवा काय चाललंय हे म्हटल्यानंतर त्याने काय उत्तर दिलं, 12वीची परीक्षा देतोय. मी लगेच आपसूक पुढला प्रश्न विचारला, मग पुढं काय ठरवलंय, मी विचारलं त्याला, विचारतो आपण सहज, 12वीची परीक्षा देतोय म्हटल्यानंतर मी त्याला विचारलं पुढं काय ठरवलंय, तो म्हटलं बघू जमल तसं, हे काही उत्तर आहे. अब मला सांगा 12वीच्या परीक्षेचे विद्यार्थी देणाऱ्या विद्यार्थ्यांनी बघू जमल तसं हे त्याच्यातून अपेक्षित उत्तर नाही, कारण तो 12वीचं वर्ष हे आपल्याकडे इंग्रजीमध्ये टर्निंग पॉईंट म्हटलं जातं. आपल्याला ठरवावं लागतं की काय व्हायचं आहे, मग त्या परीक्षेचा निकाल आणि मग त्या परीक्षेचा अभ्यास, मग त्या परीक्षेचे कष्ट, हे सगळे आपल्याला काय व्हायचं आहे याच्यावर अवलंबून असतात. सप्त्याला जातो, सगळीच पूजनीय महाराज मंडळी आहेत, समोर आहे टाळ घेतलेली सगळीच अगदी. आम्ही कीर्तनाला गेल्यानंतर मग कुणीतरी या सप्ताहामध्ये एखाद्याने महाराजांच्या या सगळ्यांच्या चाली ऐकल्या की मग एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की आपल्याला असं असं भजन करायला पाहिजे किंवा अशा चाली मला म्हणायचं आहे, महाराजांचा मृदंग वाज ऐकला आपल्याला असाच वाजवायचा आहे, किंवा एखाद्या महाराजांचं कीर्तन ऐकलं मला असंच कीर्तन करायचं आहे, अहो मला सांगा अशा चाली म्हणायचे असतील तर त्याच्याकरता काय आहे, रियाज हे त्याच्याकरता सांगितलेलं आहे महाराज. उगीचच अशी चाल म्हणता येत नाही, त्याच्याकरता रियाज सांगितलेला आहे. बरं, अशा पद्धतीचं मृदंग ऐकायचं झालं, असं वाजवायचा झालं तर त्याच्याकरता प्रॅक्टिस ही महत्त्वाची सांगितली जाते. एखाद्या कीर्तनकाराचं कीर्तन आवडलं, मला असंच कीर्तन करायचं आहे म्हटल्यानंतर त्याच्याकरता संस्थेमध्ये प्रवेश किंवा अन्य ठिकाणी जाऊन काही ग्रंथांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं असतं, हे त्याच्याकरता करावं लागतं. म्हणजे काय करायचं हे ठरवून, समजा एखादा विद्यार्थी गावाकडून आळंदीमध्ये आला आणि आळंदीमध्ये आल्यानंतर मग आपण त्याला विचारलं की बाबा तू इथं आला, तुला काय व्हायचं आहे, गायक व्हायचं आहे, वादक व्हायचं आहे, कीर्तनकार व्हायचं आहे, आपण विचारतो काय व्हायचं आहे, त्यानं जर इथं येऊन उत्तर दिलं बघू जमल तसं, आयुष्य पाऱ्यावर जाईल.
विना वाजवत बसावं लागेल, जमायचं नाही महाराज. बघू जमल, इथं आल्यानंतर बघू जमल तसं कसं काही शक्य आहे. आळंदीमध्ये आल्यानंतर आपल्याला ठरवावंच लागेल की काय व्हायचंय. विठ्ठल 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 विठ्ठल. शेती होणं गरजेचं असतं. म्हणून सफल या शब्दाचा आणखीन एक अर्थ मी सांगितला, साध्य. काय काय झालं बघा. सफल या शब्दाचा अर्थ झाला फळ, एक. सफल या शब्दाचा अर्थ झाला साध्य, दोन. आता आणखीन थोडं पुढे घेतो. सफल या शब्दाचा अर्थ करायचा झाला तर जीवन सफल झालं असं ज्यावेळेस म्हटलं जातं त्यावेळेस त्याच्या अंतःकरणातली आणखीन एक भावना असते. तो असं म्हणत असतो की माझं जीवन सफल झालं म्हणजे माझं जीवन परिपूर्ण झालं. त्यामुळे सफल या शब्दाचा तिसरा एक अर्थ आपल्याला करता येईल, परिपूर्ण. आता पटतोय का बघा. म्हणजे काय काय झालं माझं आत्तापर्यंत. सफल या शब्दाचा अर्थ झाला फळ, सफल या शब्दाचा अर्थ झाला साध्य, सफल या शब्दाचा अर्थ झाला परिपूर्ण. म्हणजे माझं जीवन, कधी कधी काही काही माणसं अशी भेटतात आणि भेटल्यानंतर ती म्हणतात, महाराज आता काही करायचं शिल्लक राहिलं नाही, जीवन अगदी सफल झालं. त्याचा बोलण्याचा भाव काय असतो, मी आता परिपूर्ण झालो, आता काहीही राहिलं नाही. कारण पूर्ण हा शब्द कधी येतो, कोणतंही कर्तव्य शिल्लक राहत नाही तेव्हा येतो. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरांचे शब्द आहे, चौथी याची ठाई काहीच करणे नाही. किंवा विद्यारण्य स्वामी पंचदशीमध्ये आपल्याला सांगतात, धन्यहोम धन्यहोम कर्तव्य मे न विद्यते किंचित, धन्यहोम धन्यहोम प्राप्तव्यम सर्वम अद्य संपन्नम. पंचदशीची भाषा आहे. धन्यहोम धन्यहोम कर्तव्य मे न विद्यते किंचित, आता काहीही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही. कृतकृत्य झालो. पावलो, ज्या ज्या इच्छा निर्माण केल्या होत्या त्या त्या पूर्ण झाल्या. पावलो या शब्दाचा अर्थ पूर्ण होणं, बरोबर आहे. पावलो या शब्दाचा अर्थ पूर्ण. सफल या शब्दाचा तिसरा अर्थ आपण पाहत होतो पूर्ण. पूर्ण या शब्दाचा विचार आपण असा करत होतो की आता काहीही इच्छा शिल्लक राहिली नाही त्याला पूर्ण म्हणा, काहीही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही त्याला पूर्ण म्हणा. पूर्ण या शब्दाचा विचार आपण असा करत होतो की आता काहीही इच्छा शिल्लक राहिली नाही. आता थोडं पुढं बोलतो, इच्छा शिल्लक न राहणं हे कुठं घडतं याचा विचार करा, किंवा इच्छा शिल्लक न राहणं हे कधी घडतं याचा विचार करा. एरवी प्रपंचामध्ये जर आपण विचार करायला लागलो तर इच्छा पूर्ण झाली असा शब्द सामान्य मनुष्याच्या मुखातून येईल असं कधी शक्य आहे का हो. प्रापंचिक मनुष्य असा कोणीतरी दाखवा की ज्याच्या मुखातून असं निर्माण झालंय, किंवा जो म्हणायला लागलाय की बस आता माझी इच्छा पूर्ण झाली असं कोणीतरी म्हणेल. काही नाही महाराज, जुने कीर्तनकार फार गमतीने सांगायचे, ज्याचं लग्न होत नव्हतं त्याला वाटत होतं लग्न व्हावं, बस त्याला विचारलं झाली इच्छा पूर्ण, तो म्हणतो फक्त एकदा मुलगा झाला ना झालं, मुलगा होत नव्हता मुलगा झाला, तो म्हणतो झाली इच्छा पूर्ण, आता एकदा याचं नाव ठेवलं ना झालं, नाव ठेवलं आता झाली इच्छा पूर्ण, नाही याला एकदा शाळेत घातलं ना झालं. हे करता 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 कुठपर्यंत जाईल हो, हे रहाडगाडगं काही कुठं थांबणार आहे का. प्रपंचातल्या मनुष्याच्या मुखातून इच्छा पूर्ण असा शब्द कधीही येणार नाही. आणि म्हणून मी अनेक वेळेला दोन वाक्य सांगत असतो, प्रपंचातली वस्तू प्रपंचातली वस्तू इच्छा वाढविते आणि परमार्थातली वस्तू इच्छा संपविते. प्रपंचातली वस्तू इच्छा
वाढविते. जी जी वस्तू आमच्या समोर येईल ती ती वस्तू काय करते, त्या वस्तूच्या येण्याच्या संबंधाने नको नको त्या वस्तूच्या इच्छा काय करते अंतःकरणामध्ये ती वाढवीत राहते. थोडं आणखीन पुढे बोलायचं झालं तर इच्छा वाढणं हे जिथं घडतं त्याला प्रपंच म्हणा आणि इच्छा संपणं हे जिथं घडतं त्याला परमार्थ म्हणा. थोडंसं माफी मागून एक वाक्य बोलतो, ऐका, एक थोडंसं माफी मागून बोलतो, काही नाही मला वाक्य एवढंच बोलायचं आहे. प्रपंच आणि परमार्थाची व्याख्या आपण काय केली, जिथं इच्छा वाढते तो प्रपंच आहे आणि जिथं इच्छा संपते तो परमार्थ आहे. आता ऐका, एखादा मनुष्य प्रापंचिक असूनही, एखादा मनुष्य प्रपंचात राहूनही जर त्याच्या इच्छा संपलेले असतील तर त्याच्यासारखा परमार्थी कोणी नाही, आणि एखादा मनुष्य परमार्थात असूनही जर त्याच्या इच्छा शिल्लकच असतील, आता पुढलं बोलत नाही, तर त्याच्यासारखा प्रापंचिक दुसरा कोणी नाही. कधी कधी प्रश्न पडतो आपण परमार्थिक म्हणून घेणारे तरी परमार्थिक आहोत का? विठ्ठल 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 विठ्ठल. आळंदीमध्ये बोलत असल्यामुळे, ज्ञानोबारांच्या समोर बोलत असल्यामुळे अंतःकरणातल्या भावना फक्त प्रगट करतो. आता परमार्थ प्रापंचिकाला सांगायची गरज राहिलेली नाही, प्रापंचिकाला चांगला कळालाय. आता बस एवढंच सांगायचं होतं. आता परमार्थ कोणाला सांगायची गरज राहिली याचा विचार करा. बघा तुम्ही का, आता आपल्या सगळ्यांकडे जर बघितलं तर कधी कधी विचार करतो ज्ञानोबराय तुकोबरायांना अपेक्षित असलेल्या परमार्थाच्या व्याख्या आमच्याकडून कधी परिपूर्णतेच्या दृष्टीने निघालेल का? ज्ञानोबरांनी चिंतन केलेली पहा ना किती गोड आहेत, तुकोबरांनी केलेली चिंतन किती गोड आहेत. आणि म्हणून प्रपंच काय करतो, इच्छा वाढवितोय. परमार्थ काय करतो, इच्छा संपवतो. मी अनेकदा ज्ञानोबरांची ओळख देत आलेलो आहे. तरी परमात्मा इसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञान असतो. ज्ञानोबराय बोलतात परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञान असतो. परमात्मा नावाची वस्तू एकदा प्राप्त झाली की मग कुठल्याही पद्धतीचं प्राप्तव्य त्याच्याकडे राहत नसतं. आणि म्हणून इच्छा शिल्लक न राहणं याला पूर्ण म्हटलं जातं आणि ही परिपूर्ण अवस्था येणं याला सफल म्हटलं जाईल. विठ्ठल 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 विठ्ठल. विचार करता येण्यासारखा आहे. आता थोडासा विचार करा, हा जो पूर्ण शब्द आलेला आहे हा सफल, हे करताना आपण काय म्हटलं, पूर्ण. पण हे पूर्ण होण्याकरिता, मानवी जीवन सफल होण्याकरिता, आणखीन एक बारकावा सांगून पुढे जातो, सफल झालं हे म्हणण्याकरिता फल मिळालं हे अगोदर होणं गरजेचं आहे. आणि फळ मिळण्याकरिता, फळ मिळावं ही इच्छा होणं गरजेचं आहे. आणि फळ मिळावं ही इच्छा होण्याकरिता फळ माझ्याकडे मिळालेलं नाही हे कळणं गरजेचं आहे. इतकं सगळं आहे. बघा, मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार करतो, मी आणखीन समजावून सांगतो. म्हणजे मला जो वाटलेला विचार आहे, मला जसा समजला तसा मी पटवून देतो आपल्याला. माझा विचार असा होता, सफल महाराज सांगतात की त्यांची सरली येरेझार झाला सफल व्यापार, असं जर महाराज म्हणत असतील तर सफल झाला असं म्हणताना, झाला म्हणताना सफल म्हणजे फळ मिळालं असं झालं, बरोबर आहे. फळ मिळालं, फळ मिळण्याकरिता, फळ मिळालं म्हणण्याकरता मिळालं पाहिजे. फळ मिळालं आहे हे म्हणण्याकरता फळ मिळालं पाहिजे. फळ मिळण्याकरिता फळ मिळालं नाही आत्तापर्यंत हे अगोदर कळालं पाहिजे. म्हणजे आत्ता जरा आणखीन पुढे बोलतो, सफल कधी म्हणायचं, मी निष्फल आहे हे कळाल्याशिवाय सफलता येत नाही. विठ्ठल विठ्ठल जाऊ द्या. पूर्ण कधी म्हणायचं, अगोदर आपण अपूर्ण आहोत हे कळाल्याशिवाय पूर्ण हे येईल कसं महाराज. म्हणून असं आहे, अपूर्णतेची जाणीव ही परिपूर्णतेची पहिली पायरी आहे. पहा तुम्ही, अपूर्णतेची जाणीव ही परिपूर्णतेची पहिली पायरी आहे. आणखीन पुढे बोलतो, हे कळण्याकरिता थोडं काही साहित्यातली वाक्य सांगून पुढे जातो. मराठी साहित्यामध्ये अनेक व्याख्याते, मी सगळ्यांची नावं घेत वेळ घेत नाही. आपल्याला हे कळालं आहे किंवा कळणं गरजेचं आहे, कळण्याकरिता आपल्याला काय कळालं नाही हे अगोदर कळणं गरजेचं आहे. आपल्याला काही कळत नाही ही कळण्याची पहिली पायरी आहे. जरा पुढे बोलतो, आपल्याला काही कळत नाही हे कळणं ही कळण्याची पहिली पायरी आहे. कळालं का? हां, हे सांगतो. म्हणजे न कळणं हेच अगोदर कळलं पाहिजे. कशा करता? कळण्याकरता. विठ्ठल 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 विठ्ठल. सांगायला लागलो सफल, इथं
जायचं असेल तर निष्फल हे अगोदर लक्षात आलं पाहिजे, पूर्ण हे होण्याकरिता अपूर्ण हे अगोदर लक्षात आलं पाहिजे. आता थोडा विचार करा, ही अपूर्णता आणि ही पूर्णता नेमकं तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये मांडायची कशाच्या अनुषंगाने? पूर्ण हा शब्द ज्ञानाशिवाय येत नाही आणि अपूर्ण हा शब्द अज्ञानाशिवाय येत नाही. सरळ साधं साधं बोलतो मी, पूर्ण म्हटलं की ज्ञान आहे आणि अपूर्ण म्हटलं की अज्ञान आहे, एवढं तर मान्य आहे. आता ऐका, जीव हा अपूर्ण आहे आणि संत किंवा भगवान हे पूर्ण आहेत हे कळण्याकरता जीव अपूर्ण आहे. का अपूर्ण आहे याला वेदांतांनी दिलेलं उत्तर देऊन पुढे जातो. वेदांतांनी एकच उत्तर दिलंय, वेदांत शास्त्र सांगतं जीवाच्या ठिकाणी क्लेश आहे म्हणून तो अपूर्ण आहे आणि संत किंवा परमात्मा क्लेशरहित आहे म्हणून ते पूर्ण आहेत. झाला सफळ व्यापार हे कुणी म्हणायचं? क्लेशरहित होणं यालाच म्हणायचं झाला सफळ व्यापार. आणि सफळ व्यापार झाला नाही हे कधी म्हणायचं? क्लेश सहित असणं यालाच म्हणायचं. म्हणजे मी सफळ झालो हे म्हणणं कशावर अवलंबून आहे आणि मी आणखीन सफळ झालो नाही हे म्हणणं कशावर अवलंबून आहे? दोनच वाक्य आहेत महाराज, दोनच वाक्यावर अवलंबून आहे. मला फळ मिळालं हे कशाने म्हणायचं आणि मला फळ मिळालं नाही हे कशाने म्हणायचं? मला फळ मिळालं हे म्हणणं म्हणजे क्लेश मुक्त होणं आणि मला आणखीन फळ मिळालं नाही हे म्हणणं म्हणजे क्लेश सहित असणं, बस एवढंच आहे. आता या क्लेशाचा विचार काय? योगशास्त्रांनी सांगितला, जीवाच्या ठिकाणी सांगितलेले क्लेश सांगितले, पंचक्लेश सांगितले, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या पंचक्लेशाचा विचार तत्वज्ञानाने आपल्या समोर मांडलेला आहे. म्हणजे जीव कसा आहे? अपूर्ण आहे. याचं कारण काय? म्हणजे आणखीन तो सफल झालेला नाही आहे. याचं कारण काय? तर त्याच्या ठिकाणी अविद्या आहे, त्याच्या ठिकाणी अस्मिता आहे, त्याच्या ठिकाणी राग आहे, त्याच्या ठिकाणी द्वेष आहे आणि त्याच्या ठिकाणी अभिनिवेश आहे. आता हे नावं जरी आपल्याला थोडीशी वेदांतातल्या पारिभाषिक शब्दांची वाटत असली तरी सोपे सोपे अर्थ आहेत. अविद्या या शब्दाचा अर्थ काय? अज्ञान. कळण्याकरता एका शब्दात सांगतो, पुष्कळ व्याख्या आहेत अविद्या कशाला म्हणायचं पुष्कळ आहे. थोडं आणखीन कळण्याकरता बोलायचं झालं तर अविद्या अविद्या या शब्दाचा अर्थ काय? तसं नसून तसं वाटणं याचं नाव अविद्या. बस जीव कसा आहे? अविद्येने युक्त आहे. पुढचा विचार करा, अस्मिता कशाला म्हटलं जातं? बुद्धी आणि आत्मा एकच आहे असं मानून चालणं याला काय म्हणायचं? अस्मिता. तिसरा मुद्दा सांगितला राग. राग या शब्दाचा अर्थ काय सांगितला? अनुकूल विषयाबद्दल झालेली प्रीती याला काय म्हणायचं? राग. द्वेषाबद्दल काय व्याख्या केली? प्रतिकूल विषयाबद्दल निर्माण झालेला क्रोध याला काय म्हणायचं? द्वेष. आणि पाचवा राहिला काय? अभिनिवेश. कशाला म्हणायचं? मृत्यूच्या भयाला जे म्हटलं जातं ते अभिनिवेश. त्यामुळे या पाच गोष्टी असणं म्हणजे क्लेशयुक्त असणं म्हणजे आणखीन सफल झाला नाही हे म्हणावं लागतं. आणि या पाच गोष्टी निघून जाणं यालाच म्हणायचं झाला सफळ व्यापार. विठ्ठल 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 विठ्ठल. वाक्यात बोलायचं झालं तर या पंचक्लेशाचा जरी इतका विस्तार आपल्याला वेदांतांनी किंवा योगशास्त्रांनी केलेला असला तरी एकच अविद्या नावाचा दोष निघून गेला की जी स्थिती येते त्याला सफलता म्हणा. ही जी अविद्या आहे ही अविद्या या शब्दाचाच अर्थ दुसरा केला जातो अज्ञान, किंवा तिसरा आणखीन एक अर्थ केला जातो माया. माया म्हटलं काय, अविद्या म्हटलं काय, अज्ञान म्हटलं काय, प्रकृती म्हटलं काय, या सगळ्याचा विचार केला तर एकार्थवाची सूक्ष्म भेद आहेत पण आत्ता मला ते सांगत बसायचे नाही आहेत. परंतु या अविद्येमुळे किंवा या मायेमुळे हा जीव कसा आहे आणखीन त्या फळापर्यंत पोहोचला नाही. झाला सफळ व्यापार हे म्हणणं याचा अर्थ काय? अविद्येची निवृत्ती होणं. अविद्येची काय? निवृत्ती होणं. आता प्रश्न असा आहे, अविद्येची निवृत्ती होणं म्हणजे मायेची निवृत्ती होणं. हा बघा, आता मायेची निवृत्ती होणं तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचा जर विचार केला, सहजासहजी आपण स्वतःहून मायेची निवृत्ती करायची म्हटलं तर शक्य आहे का? बोला, आपण स्वतःहून मायेची निवृत्ती करायची म्हटलं तर शक्य आहे का? भगवान स्वतः सांगतात ना, दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया. हे अर्जुना, माझी माया स्वतःहून तरून जायचं म्हटलं तर ते सामान्य माणसाला जमणार नाही. थोडक्यात, माझी माया तरून जायचं असेल तर मलाच घेतलं पाहिजे, त्याच्याशिवाय ती तरून जाता येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. सांगतात की याला घेतलं की हा आपल्याला या मायेतून पार करतो. तो का म्हणे? हातव कृपेचा नामासाठी पार पावील
सागर नामासाठी पार पाववेल हा कृपेचा सागर असल्यामुळे त्याचं नाम घेतलं तर काय करेल या मायेतून तो पलीकडे घेऊन जाईल. कारण ही माया स्वतःहून तरुण जायचं म्हटलं तर सामान्य माणसाकडून शक्य होणार नाही. कारण ही माया कशी आहे अत्यंत विचित्र अशा पद्धतीची आहे. जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचे शब्द विवेकचूडामणीमध्ये अनेकदा आपण ऐकतो, अनेकांच्या मुखातून ऐकतो. आचार्य असं सांगतात, सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, सांगाप्य नांगा हे उभयात्मिकानो. महत अद्भुता अनिर्वचनीय रूपा या मायेबद्दल बोलताना आचार्य सांगतात, सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो याला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो याला भिन्नही म्हणता येत नाही, अभिन्नही म्हणता येत नाही. सांगाप्य नंगा ही उभयात्मिकानो, संगही म्हणता येत नाही, असंगही म्हणता येत नाही. आणि म्हणून इतकं सगळं झाल्यानंतर आचार्यांनी एक शब्द ठेवला, पहा महत अद्भुता ही कशी आहे म्हटले, अद्भुत आहे. का अद्भुत म्हटलं, कारण हिला कसंच बोलता येत नाही म्हणून अद्भुत आहे. आणि म्हणून ही अनिर्वचनीय रूपा, अनिर्वचनीय या शब्दाचे दोन अर्थ आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करता येतात. सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, थोडक्यात जिच्याबद्दल काहीच बोलता येत नाही अशी अनिर्वचनीय असलेली ही माया आहे. जरा पुढे बोलू, जी कधी नाहीच अशी माया आहे. विठ्ठल विठ्ठल माया कशी आहे, विचित्र आहे. करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राही अशी विचित्र असलेली, काय करेल सांगता येत नाही. आता मग अशी असणारी विचित्र माया जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवन सफल नाही महाराज, तोपर्यंत जीवन सफल नाही. आणि मग हे जीवन सफल व्हावं असा वाटणारा एखादा मनुष्य कुणीतरी जगद्गुरु तुकोबारांकडे गेला असेल आणि तुकाराम महाराजांना म्हणत असेल की महाराज की या मानवी जीवनाची सफलता नेमकी कशाने आहे, किती सत्ता मिळविली म्हणजे आमचं जीवन सफल झालं असं म्हणता येईल, किंवा किती संपत्ती मिळवली म्हणजे आमचं जीवन सफल झालं असं म्हणता येईल. मी थोडं गुरुवरी भाऊ आम्हाला पाठामध्ये एक वाक्य सांगायचे, थोडं पुढून पुढं जातो. आम्ही जे पाठशाळेमध्ये शिकत होतो आमचे गुरुजी असं सांगायचे, गुरुवरी भाऊ असं सांगायचे की सत्ता आणि संपत्ती याचा जर विचार केला, सत्ता मिळाली म्हणजे मानवी जीवन सफल झालं असं होत नाही, ऐका नीट. आणि संपत्ती मिळाली म्हणजे मानवी जीवन सफल झालं असंही होत नाही. जर तुम्ही म्हणत असाल की नाही सत्ता आणि संपत्ती याच्यातच सफलता आहे असं म्हणत असाल, तर मी एकच नाव पुढे डोळ्यासमोर ठेवतो, राजा रावणाच्या जीवनात याच्यातलं काय कमी होतं सांगा, याच्यातलं काय कमी होतं मला सांगा. सत्तेच्या बाबतीत तर काय कमी होतं, संपत्तीच्या बाबतीत तरी काय कमी होतं. तुम्ही रामायण ऐकलेली सांगितलेली पाहिलेली मंडळी आहात, सत्तेच्या बाबतीत काय कमी होतं, हो 33 कोटी देवता त्याच्या बंदीखाण्यामध्ये होते असं रामायण वर्णन आम्हाला करतं, नवग्रहाच्या पायऱ्या त्याच्या सिंहासनाकरता होते असं रामायण वर्णन करतं. मग एवढी मोठी सत्ता बरोबर आहे, बरं. संपत्तीचा विचार केला तर मी फार सगळी संपत्ती सांगत बसत नाही, पण महाराजांचं एकच प्रमाण देऊन पुढे जातो, 7 कोटी घरे शुद्ध म्हटलंय, अशुद्ध नाही, शुद्ध कांचनाची. मला कधी कधी तुकोबारांच्या वाङ्मयाचं आश्चर्य वाटतं महाराज, म्हणजे मी लहान आहे आपण सगळी मोठी मंडळी आहात, मला कधी कधी आश्चर्य वाटतं महाराजांनी असं शुद्ध शब्द ठेवायची काय गरज आहे, हो 7 कोटी घरे कांचनाची असं म्हणायला काय अडचण होतं, बर काय टाळात बसलंच असतं की चाल म्हणायला काय अडचण आली असते का. आता तुम्ही सगळी गायक मंडळी काय अडचण आहे मला सांगा, बरं. आता अलीकडल्या काळात नाही ती टाळात बसायला लागलं याला काय अडचण आहे, आता काय काय बसायला लागलं हे आळंदीत सांगायची काय गरज आहे. त्यामुळे काय काय अशी परिस्थिती आहे महाराज आता अलीकडल्या काळामध्ये, म्हणजे अभंगाला जर बाहेर सांगतो म्हणजे बाहेरची परिस्थिती अशी आहे, एखादा कीर्तनकार जर अभंगाला धरून बोलायला लागला तर ऐकणारे म्हणतात बहुतेक हा अभ्यास करून आला नाही, कळलं का परिस्थिती. बघा माझं संपलं वाक्य एवढंच होतं, अशी परिस्थिती आहे आता अलीकडल्या काळामध्ये. त्यामुळे विचित्र कीर्तन नावाच्या संहितेला आपण कुठं घेऊन चाललोय याचा विचार आता कीर्तनकारांनीच करणं गरजेचं आहे. विठ्ठल 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 तुकोबारांचे जे शब्द आहेत, पूज्य श्री महाराज इथं बसलेले आहेत, निवृत्ती महाराज इथं बसलेले आहेत, त्यांनी जुना काळही पाहिलाय आणि आत्ताचा काळही त्यांच्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही त्यांना विचारा त्या काळातली जी कीर्तनं जी काही संस्थेतली असतील, फडकऱ्यांची असतील किंवा काही अन्य विद्वानांची कीर्तनं असतील, काय तो सुवर्ण काळ होता महाराज, की त्या कीर्तनामध्ये म्हणजे असं बसल्यानंतर 2-2, 3-3 तास उठावं वाटत नव्हतं अशी कीर्तनं ती चालायची. काय त्या कीर्तनामध्ये रंगभरे कीर्तनात, जरा महाराजांचा शब्द द्यायचे झाले तर तेथे असे देव उभा अशी ती कीर्तन होती महाराज. तेथे देव उभा, आमच्या ते टाळकरी टाळ घेऊन निघाले, टाळकरी उभा राहीनात कीर्तनात. आता तेथे असे देव उभा, किती विचार करा,
म्हणजे देव त्या कीर्तनात नाचायचा म्हणे, देव त्या कीर्तनात नाचायचे, देव त्या कीर्तनात चांगले म्हणायचे, देव त्या कीर्तनात रंगायचे, रंग भरे कीर्तनात याला म्हटलं जातं. ही कीर्तनाची मर्यादा आम्हाला सांगितली जाते. कीर्तनामध्ये असं आहे महाराज, कीर्तन हे व्यवस्थेवर अवलंबून नाही, कीर्तन हे अवस्थेवर अवलंबून आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तनामध्ये माईक असला नसला, कीर्तनाला मंडप असला नसला, कीर्तनाला आसनं असली नसली याच्याशी फार महत्त्व येत नाही. परंतु कीर्तनामध्ये अंतःकरणातला भाव असणं फार गरजेचं असतं. कीर्तनामध्ये अंतःकरणामध्ये भाव हा फार महत्त्वाचा असतो. आमचे गुरुजी आम्हाला एक वाक्य सांगायचे की वक्ता कुणाला म्हणायचं याच्यावर ते बोलायचे. वक्ता कुणाला म्हणायचं, आपल्या बोलण्याने लोकांना जो प्रभावित करतो त्याला वक्ता म्हणायचं नाही. आपल्या बोलण्याने लोकांना जो प्रभावित करतो त्याला वक्ता म्हणायचं नाही. आपल्या बोलण्याने लोकांना जो प्रभू भावित करतो त्याला वक्ता म्हणायचं. प्रभू भावितपणा आला पाहिजे ना. प्रभावित होणं हे भाषणाचं काम आहे, ते कीर्तनाचं नाही आहे. विठ्ठल विठ्ठल सफलता ही जी सांगितली जाते ही जी जोपर्यंत माया आहे तोपर्यंत जीवन सफल नाही ना. मायेला तरुण जायचं स्वतः म्हटलं तरी शक्य नाही होणार. आणि म्हणून अद्भुत असं त्या मायेबद्दल आचार्यांनी शब्द ठेवले, अनिर्वचनीय अशा पद्धतीने आचार्यांनी शब्द ठेवले. तिला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, अशी विचित्र असणारी जी माया आहे ती माया जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवन सफल होणार नाही. आणि म्हणून असाच एक विचार घेऊन एक मनुष्य तुकोबारांच्या समोर गेला असेल आणि तुकाराम महाराजांना विचारलं असेल की महाराज की आम्ही सत्ता आणि संपत्ती किती मिळवली म्हणजे आमचं जीवन सफल होईल. सत्ता आणि संपत्तीचा विचार केला तर राजा रावणाच्या जीवनामध्ये याच्यातलं काहीच कमी नव्हतं. म्हणून काही राजा रावणाचं जीवन सफल झालं असं कधी म्हटलं जातं का? सफल झालं असं आहे का? नाही. आमचे गुरुजी एक वाक्य सांगायचे, गुरुरे भाऊ याच्यात एक गमतीनं वाक्य असं सांगायचे, सत्ता आणि संपत्ती आली म्हणजे मानवी जीवन सफल झालं असं होत नाही. एखाद्या वेळेस असं होईल, ते विकल्पाने असं बोलायचे, एखाद्या वेळेस असं होईल सत्ता आली म्हणजे संपत्ती आणता येईल किंवा संपत्ती आली म्हणजे सत्ता आणता येईल, पण सत्ता आणि संपत्ती आली म्हणजे जीवन सफल करता येत नाही. कळलं का बघा वाक्य? सत्ता आली म्हणजे संपत्ती आणता येईल किंवा संपत्ती असेल तर सत्ता आणता येईल. सत्ता आली म्हणजे संपत्ती आणता येईल. काही काही लोक म्हणतात ना, महाराज त्याच्याकडे काही नव्हतं, हो बसायला त्याच्याकडे गाडी नव्हती, माझ्या गाडीवर बसत होता, अध्यक्ष झाल्यापासून चार चाकीत फिरायला लागलाय. झालं का नाही? सत्तेने झालं का नाही हे सगळं? बर, हे झालं वाक्य. दुसरं वाक्य, संपत्तीने सत्ता आणता येते. एखाद्याला विचारलं, अहो नाही हो ते येऊ शकत नव्हता, पैशाच्या जोरावर आलाय. संपत्तीने सत्ता आली, संपत्तीने सत्ता आणता येईल किंवा सत्तेने संपत्ती आणता येईल, पण सत्ता आणि संपत्ती दोन्ही एकत्रित आल्या तरी जीवन सफल झालं असं मात्र होत नाही. आणि म्हणून एक मनुष्य हाच विचार घेऊन महाराजांच्या जवळ गेला आणि महाराजांना विचारायला लागला, महाराज जीवन सफल झालं हे कशाने ओळखायचं किंवा जीवन सफल झालं हे कोणाचं म्हणायचं? आम्ही व्यवहारामध्ये एवढे सत्ताधीश बघितले, एवढे संपत्तीवान बघितले, पण जीवन सफल झालं असं कोणाचं दिसून येत नाही. महाराजांना विचारलं, महाराज जीवन सफल झालं कोणाचं म्हणायचं? महाराजांनी सांगितलं, हे बघ की त्यांचा व्यापार सफल झाला. सफल झाला कोणाचा? ज्यांचं येरधार संपली त्यांचा. आपण हे येरधार संपेल तरी नेमकी कशाने? त्याचं उत्तर दिलं अभंगाने.
महाराज सांगतात झाला सफळ व्यापार कोणाचा ज्यांची येरझार संपली त्यांचा. पण येरझार संपणं याला जर सफळ व्यापार म्हणत असाल तर हा सफळ व्यापार होईल कशाने साठविला हरी जिही हृदय मंदिरे त्यांची येरझार संपली. बस त्यांची त्यांचा व्यापार सफळ झाला कोणाचा ज्यांनी हरी हृदयामध्ये साठविला. अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे साठविला. महाराज सांगतात काय हृदयामध्ये हरीला साठविलं. उगी साठविला या शब्दावर माझ्या मनात एक आलेला विकल्प मांडून पुढं जातो. खरं तर शब्द संतांच्या शब्दावर असे विकल्प घेण्याची गरज नाही पण एक बालिश बुद्धीने मी एक छोटासा प्रश्न उपस्थित करून पुढं जातो. साठवणं तरी म्हणायचं कशाला? साठवणं साठवणं या शब्दाचा तरी अर्थ काय? एक शब्दशः अर्थ जर करायचा झाला जी वस्तू आपल्याकडं नाही ती वस्तू आपण एखाद्या ठिकाणी आणून ठेवणं याला काय म्हणायचं? साठव. बरोबर. लोक काय म्हणतात अहो पुढं ज्वारी मिळेल न मिळेल अलीकडल्या काळामध्ये पेरणी कमी झाली आहे मग साठवून ठेवा. ज्वारी साठवून ठेवा, गहू साठवून ठेवा, तांदूळ साठवून ठेवा, साठवून ठेवा. पैसे तेच खरं महत्त्वाचं आहे हे उगे त्याच्याकरता बोललो, बाकीचं सगळं आपलं लक्षात यावं म्हणून बोललो. साठवून ठेवा म्हणजे नाही म्हणून साठवून ठेवणं. मला सांगा पैसे साठवून ठेवा बरोबर याचा अर्थ साठवून ठेवा. साठवून ठेवा हे कोणाकरता म्हणायचं असतं? नाही त्याच्याकरता. बरोबर आहे. पैसे नाहीत म्हणून काय करायचं? साठवून ठेवा. जी माणसं मोठी असतात ती पुढच्या पिढीला काय म्हणतात? साठवून ठेवा. ते काय म्हणतात? साठवून ठेवा. याचा अर्थ त्याच्याकडे नाही ते, म्हणजे जे आपल्याकडे नाही ते साठवून ठेवा. किंवा आणखीन पुढं बोललं जातं ते काढून ठेवा, संपू नका सगळं. याला पण साठवणं म्हणतात बघा, काढून ठेवा. म्हणजे आता पंगत बसली, गर्दी झाली, महाराजच जेवायचे राहिले, मग ते पंक्तीचा मालक काय म्हणतो? ह्याच्यातलं साठवून ठेवा, जरा काढून ठेवा. का? महाराज राहिले जेवायचं आणखीन, म्हणजे बाकीचं उडलं तरी चालेल पण तेवढं तरी साठवून ठेवा म्हणजे ते त्यांना वापरता येईल. बरोबर. आपण काय करतो? साठवून ठेवा. काढून ठेवण्यालाही साठवून ठेवतो. आता महाराज सांगतात हृदयामध्ये हरी साठविला. पैसे हृदया पैसे साठवणं म्हणजे पैसे नसणं, गहू साठवणं म्हणजे गहू अगोदर नसणं, तांदूळ साठवणं म्हणजे तांदूळ नसणं, कपडे साठविणं म्हणजे कपडे नसणं. महाराज सांगतात हरी साठविला म्हणजे हरी नाही असं म्हणावं लागेल. आता आणखी बर जाऊ द्या, पुढं बोलतो. आपल्याकडे तांदूळ नव्हते म्हणून तांदूळ आणून घरात ठेवले हे मान्य, तांदूळ साठवणं मान्य. नव्हतं म्हणजे साठवण्याकरिता अगोदर नव्हतं हे मान्य करावं लागेल. आता मला हे बोलायचं आहे, पटतंय का बघा? साठविण्याकरता अगोदर ते नाही हे मान्य करावं लागेल. हृदयामध्ये हरी साठविण्याकरता हृदयात हरी नाही हे मान्य करावं लागेल. आता हे मान्य करता येईल का? बरं, आपल्या घरात तांदूळ नाहीत म्हणून तांदूळ आपल्या घरात ठेवणं हे जसं योग्य आहे तसं हृदयात आपल्या देव नाही हे म्हणणं योग्य आहे का? अगोदर सांगा, हृदयात देव नाही असं म्हणता येईल का? कुणीतरी म्हटलं नाही, म्हणायला काय हरकत आहे. जर तसं म्हणत असाल तर मग महाराजांची अन्य प्रमाणं कुठं लावायची? विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे वरुणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. बरं, नाही हा शब्द परिच्छिन्न करता असतो का व्यापका करता असतो? नाही हा शब्द परिच्छिन्ना करताय का व्यापका करताय? परिच्छिन्ना करताय. बरं, आणखीन पुढं बोलायचं झालं तर आणखीन त्याच्यात उगी सूक्ष्म, नाही हा शब्द आकारा करताय का निराकारा करताय? आकारा करता. निराकरता करता कसं काय लावता येईल? मग हरी निराकार आहे आणि त्याला अगोदर नाही असं कसं काय म्हणता येईल? जर तुम्ही हरी नाही म्हणत असाल तर हरी परिच्छिन्न आहे हे मान्य करावं लागेल. हरी जर तुम्ही नाही म्हणत असाल तर हरी काय म्हणावं लागेल? परिच्छिन्न असं मान्य करावं लागेल. कुणीतरी म्हणेल ठीक आहे करा मान्य, जर हरी परिच्छिन्न म्हटलं तर जीवही परिच्छिन्न. मुळात जीव कसा आहे? परिच्छिन्न. आणि हरी कसा आहे? परिच्छिन्न. मग परिच्छिन्न असलेल्या जीवाने परिच्छिन्न असलेल्या परमात्म्याला प्राप्त करण्याकरता आळंदीची वारी करावी. कुठं लावता हे वाक्य? कसं काय शक्य? परिच्छिन्न जीव हा परिपूर्ण होणं याचा अर्थ व्यापक होणं.
मग आता जे व्यापकत्व यायचं आहे ते व्यापकत्व तर तुम्ही मान्य करायला तयार नाही, तुम्ही त्याला परिच्छिन्नच म्हणायला लागलात. मग जर हरी हा परिच्छिन्न ठरला तर जी व्यापक हे शब्द हरीच्या करता दिले जातात ते कुठं लावायचे आम्हाला? सर्वम खलविदम ब्रह्म हे कुठं लावायचं? किंवा अनेक प्रमाण सर्वागटी राम ध्यानी सूर्यप्रकाशक सहस्रश्मी किंवा भरला घन घनदाट हीच चाल तुम्ही म्हणणार आहे म्हटल्यानंतर मी प्रमाण दिलं नसतं, कारण ही चाल मलाही येत होती. विठ्ठल 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 विठ्ठल. माणसं आळंदीत नवीन ऐकायला येतात. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही आम्हाला जसं म्हणता नवीन अभंग घ्या तसं आम्ही तुम्हाला म्हणतो नवीन चाली म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. आजचे दिवस डोस एवढा बस झाला, कारण दोन तीन दिवस त्याच्याबरोबर राहायचंय. कशाला ओके चला, मला काय सांगायचंय? ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. मग हरी तर सर्वत्र आहे, तो व्यापक आहे. मग व्यापक असलेली वस्तू साठवायची कशी? साठवण्याकरता परिच्छिन्न पाहिजे, आणि ज्याला तुम्ही साठविला असं म्हणता तो तर व्यापक आहे. जरा पुढं बोल, आणखीन पुढं बोल. असं आहे अद्वैत वेदांतांनी तर एवढं सूक्ष्म चिंतन केलंय, त्याला व्यापक हा शब्द सुद्धा चालत नाही. पुढं काय सांगू आता तुम्हाला? व्यापक हा शब्द सुद्धा त्याला चालत नाही. व्यापक हे म्हणणं हा शब्द सुद्धा जिथं संप. जरा पुढं आणखीन बोलतो काय आहे व्यापक असं म्हटल्यानंतर एक एक पद्धतीची अडचण येण्याची शक्यता आहे. काय? आकाश व्यापक आहे तसा परमात्मा व्यापक आहे असं होईल ना. आकाश व्यापक आहे तसं परमात्मा व्यापक आहे असं म्हटलं तर आकाश आणि परमात्मा हे एक झालं, म्हणजे आकाश म्हणजे खम नाम ब्रह्म असं बोलतोय उपनिषदाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर असं येईल ना. पण त्या आकाशापेक्षाही ते सत्यज्ञानानंत गगनाचे ज्ञानोबर आहे तर बोलतात ते कसं आहे गगनाचे प्रावरण आहे. गगन या शब्दाचा अर्थ आकाश आणि प्रावरण या शब्दाचा अर्थ पांघरून. आकाशाचं सुद्धा ते पांघरून आहे. मग व्यापक हा शब्द जर परमात्म्याला लावायचा झाला तर तो आकाशालाही लागेल आणि मग व्यापक हा शब्द सुद्धा चालत नाही. जरा पुढं बोलतो व्यापक या शब्दाही हूनही जे व्यापक आहे तो परमात्मा विठ्ठल 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 विठ्ठल. सगळं झालं पण तो साठवला म्हटला ना. व्यापक जे काही असेल ते पुढे बघूया, पण तुम्ही साठविला म्हटलं ना हे साठवला शब्द कसा काय येईल? साठवलं म्हटलं तर परिच्छिन्न म्हणावं लागेल, आणि साठवलं असं म्हणायचं असेल तुम्हाला तर परिच्छिन्न म्हणावं लागेल. आणि जर तुम्हाला तसं परिच्छिन्न साठविला शब्द वापरायचा नसेल तर तिथं व्यापक म्हणावं लागेल. व्यापक म्हणायचं असेल तर साठवलं म्हणू नका, आणि साठवलं म्हणायचं असेल तर परिच्छिन्न म्हणा. कळलं का? बघा परमात्मा व्यापक आहे हे मान्य करायचं असेल तर साठवलं म्हणू नका, आणि साठवलं म्हणायचं असेल तर तुम्हाला परिच्छिन्न म्हणावं लागेल. नेमकं काय करता बघा, दोन्हीकडनं अडचण येणार आहे आपल्याला. मग तरी साठवला शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचा? तुकोबारांनी सांगितलं थोडं भजन करा मग त्याचा विचार करू. विठोबार कुमारी विठोबार कुमारी
ज्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार विठाला 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 पहिल्या शब्दाचा थोडासा विस्ताराने विचार करायला लागलो आहे. महाराज जर म्हणत असतील साठवीला म्हणायचं असेल तर परमात्म्याला परिच्छिन्न म्हणावं लागेल, आणि जर व्यापक म्हणायचं असेल तर साठवीला म्हणता येणार नाही असा आपण एक विकल्प केला होता. खरं पाहायला गेलं जरी आपल्याला हे विरोध वाटत असला तरी हा विरोध नाही, विरोधाभास आहे, याचा समन्वय करता आला पाहिजे. कसा समन्वय करायचा असा आहे महाराज. खरंच साठवीला शब्दाचा आणखीन एक अर्थ आपल्याला करता येण्यासारखा आहे. साठवीला हा शब्द ज्यावेळी सगुणाच्या दृष्टीने आपण घेतो का नाही तेव्हा साठवीलं म्हणायचं आहे, आणि निर्गुणाच्या दृष्टीने ज्यावेळेस घेतो त्याचाच अर्थ ओळखीला असं म्हणणं घेणं गरजेचं आहे. त्यामुळे साठवीला हा शब्द सगुणाच्या दृष्टीने आणि ओळखीला हा शब्द निर्गुणाच्या दृष्टीने. अरे बाबा, सगुणाच्या दृष्टीने जो अवताराला आलेला आहे ना, जो आकाराला आलेला आहे ना, अवयवाला आलेला आहे ना, त्याच्या दृष्टीने साठवला. मुळात सगुण आणि निर्गुणाचा विचार करायचा झाला तर कसा करता येईल? सगुण तरी कुणाला म्हणायचं, निर्गुण तरी कुणाला म्हणायचं? हरी सगुणही आहे आणि हरी निर्गुणही आहे, पण सगुण कधी म्हणायचं, निर्गुण कधी म्हणायचं? एका वाक्यात उत्तर देता येईल सारखा आहे. नाव रूप नाही म्हटलं की निर्गुण, आणि नाव रूप आहे म्हटलं की सगुण. एवढं तरी पटलं का? बघा, नाव आणि रूप नाही म्हटलं की ते निर्गुण आहे, आणि नाव आणि रूप आहे म्हटलं की सगुण आहे. त्यामुळे नाव आणि रूपाला साठविता येतं, नाव आणि रूपाला काय करता येतं, साठविता येतं. हृदयामध्ये रूपाला साठविता येतं, हृदयामध्ये नावाला साठविता येतं. या दृष्टीने महाराजांचे शब्द आहेत, साठविला हरी जी हृदय मंदिरी, असा एक विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. आणि निर्गुणाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर तो आतच आहे, फक्त आत्तापर्यंत तो कळाला नाही. ज्या दिवशी कळाला त्याला म्हणा साठविला हरी विठ्ठल 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 विठ्ठल. आता ते सगुणाकडून अगोदर पहा बोलतो, सगुणाच्या दृष्टीने तो हरी काय केला, साठवला, म्हणजे त्याचं नाव रूप काय केलं, हृदयामध्ये साठविलं. बरं, कुठं सांगितलं? जी ही हृदय मंदिरी असं आहे महाराज. त्या भगवंताला साठविण्याची जागासुद्धा हृदयाची सांगितली, त्याला एक दुसरं नाव ठेवलंय पहा, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. संपुष्ट हे म्हटलंय, संपुष्ट असं म्हटलं. ती जी हृदयाची पेटी आहे का नाही, ती कशी आहे, त्याला काय सांगणं, संपुष्ट. ते हृदय म्हटलं की ते काय असतंय? बरं, मी तुम्हाला साधं सोपं सांगतो. आपल्या घरात तिजोरी असते ना, कपाट तिजोरी माहिती आहे ना, लग्नामध्ये देतात. आता जुन्या लोकांनाच माहिती, नवीन पोरांना आम्हाला तर काही माहीत नाही, कारण आता अलीकडे डायरेक्ट फर्निचरचीच आले ते तिजोरी वगैरे. पूर्वी मात्र त्या दोन असे उघडायच्या, त्या तिजोरी असायच्या. ते कपाट आहे, त्या कपाटामध्ये आत एक कपाट आहे, बरोबर आहे. त्या आतल्या कपाटामध्ये आणखीन एक कपाट आहे, आतल्या आत, बरोबर आहे. तिथं काय ठेवायचं असतंय? गोपीचंदनाचा खडा, तुळशीची माळ, कोण ठेवतं का तिथं? नाही, आतल्या आत, आतल्या आत, आतल्या आत जो कप्पा आहे तिथं काय ठेवतात तुम्ही? सोन्या चांदीची हिऱ्याची काही जे दागिने आहेत ते दागिने ठेवता का? कारण त्या मौल्यवान आहेत. आतल्या आत, आतल्या आत कप्प्यामध्ये ठेवल्या जातात कारण ते मौल्यवान आहेत. तसं या देह नावाच्या कपाटामध्ये आतल्या आत, आतल्या आत एक हृदयाचा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये परमात्मा साठवायचा आहे, कारण तो मौल्यवान आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. साठवू, हां हां, बोललो की आता, बोललो, दिलं प्रमाण, दिलं दिलं प्रमाण. देऊ द्या
भाषा अशी आहे की साठविला हरिजी हृदय मंदिरी. आम्ही तो परमात्मा कुठे साठविला? हृदयामध्ये साठवला. हृदय आणि मंदिरी असा शब्द ठेवलेला आहे. हृदय मंदिरी किंवा हृदयाला मंदिराची उपमा दिली असं म्हणायला हरकत नाही. साठविला हरिजी हृदय मंदिरी, हृदयामध्ये तो परमात्मा. रामायणाचा थोडासा दाखला देऊन पुढे जातो. आपल्याला माहीत आहे रामायणामध्ये काय आहे. प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये एक छोटासा कथा घेतो. काय झालं म्हणे, प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायाकडे पाहिलं आणि हनुमंतरायाला विचारलं, हनुमंतराय तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, काहीतरी मागा. हनुमंतरायांनी सांगितलं, काही नाही प्रभू, काही नको म्हटले. नाही काहीतरी मागा. हनुमंतरायांनी सांगितलं, काय मागायची इच्छाच राहिलेली नाही म्हटले. आता तुम्ही माझ्याबरोबर बोलताय म्हटल्यानंतर आणखीन काय मागा. नाही नाही म्हटले, काहीतरी मागा म्हटले. शेवटी आता हनुमंतरायांनी विचार केला, आता एवढं मागा म्हणतात म्हटल्यानंतर मागावं. हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू काही नाही म्हटले, तुम्ही माझ्या हृदयात येऊन राहावं एवढंच मला द्या, बाकी काही नाही. प्रभू हसायला लागले. हनुमंतरायांनी विचारलं, काय झालं. प्रभूंनी सांगितलं, म्हटले तुला माहीत नाही का, ज्ञानेश्वरी वाचत नाही बहुतेक म्हटले. ज्ञानोबाराय सांगतात ना, तैसा हृदयामध्ये मी राम असं ता सर्व सुखात आराम आहे, मी आहेच की. हनुमंतरायांनी सांगितलं, उगत ज्ञानेश्वरी वाचल्याचा आव्हान नका. ते जे ज्ञानोबाराने म्हटलंय ते कुठल्या दृष्टीने म्हटलंय, बहुतेक तुम्ही सार्थ ज्ञानेश्वरी वाचत नाही. विठाला अर्थ वाचा म्हणजे कळेल. ते तसं नका सांगू म्हटले, मला आता जे तुम्ही आहात ना, तुम्ही हृदयामध्ये आहातच मान्य म्हटले, पण मला तसं नको आहे. आता जे तुम्ही डोळ्यासमोर माझ्या आहात ना, असे सगुण रूपाने असेच येऊन माझ्या हृदयात राहा, असे येऊन माझ्या हृदयात राहा. म्हणजे असा हो असा जे सगुण आत्ता तुम्ही दिसताय ना, तसे येऊन राहा. मग आता प्रभूंनी विचार केला, ठीक आहे हृदयामध्ये राहायचं आहे म्हटल्यानंतर जाऊया. आता इच्छा आहे, हातातला जो धनुष्य आहे तो धनुष्य खाली टाकला. हातातला जो धनुष्य आहे तो खाली टाकला आणि निघाली. हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू तसं नाही, ते धनुष्यासहित या. म्हणजे धनुष्यासहित काय गरज आहे, कारण हृदय म्हटलं की मृदू जागा आहे, हृदय हे मृदू आहे. आणि मग मृदू असलेल्या जागेमध्ये धनुष्याची काय गरज आहे. बरं, धनुष्य कुठं आवश्यक आहे, युद्धभूमीवर. जिथं युद्ध चालू आहे तिथं धनुष्याची गरज आहे. आता इथं हृदयामध्ये राहण्याकरता धनुष्याची काय गरज आहे. अहो मला सांगा, तिथं गरज नसताना जी वस्तू जिथं गरजेची आहे ती वस्तू तिथं घेऊन घेणं गरजेचं असतं. आता हृदयामध्ये राहण्याकरता धनुष्याची गरजच नाही, काय गरज आहे तिथं. कीर्तनाला उभा राहिला आणि किशातला मोबाईल कानाला लावला, काय गरज आहे. गरज नाही ना कीर्तनात मोबाईलची, काय गरज आहे. तसं हृदयामध्ये राहायचं असेल तर तिथं धनुष्याची काय गरज आहे. म्हणून धनुष्य नको, खाली टाकला. ते म्हटले नाही. हनुमंतरायांनी सांगितलं, धनुष्यासहित या. अरे कशा, नाही नाही यायचं असेल तर तसं या, नाही तर नका येऊ म्हटले. काय भावा भांगडे, उचललं धनुष्य निघाले. तरी प्रभूंनी विचारलं, मला एक सांग म्हटले, धनुष्यासहित येऊन राहतो पण का, याचं कारण सांग. हनुमंतरायांनी एवढं गोड उत्तर दिलं. हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू सध्या माझ्या हृदयामध्ये कोणताही विकार नाही, मान्य, म्हणून तुम्ही माझ्या हृदयात राहण्याकरता निघालात. पण हे विकार इतके विचित्र आहेत, कधी निर्माण होतील सांगता येत नाही. एखादा विकार निर्माण झाला तर त्याला मारण्याकरता तुमच्याकडे धनुष्य असावा, म्हणून धनुष्यासहित या म्हटले. हृदय मंदिरी साठविला हरिजी हृदय मंदिरी, हृदयामध्ये यायचं आहे ना, अशा पद्धतीने या. असा एक भाव आपल्याला पाहता येण्यासारखा आहे. सावता महाराजांचं चरित्र प्रसिद्ध आहे, वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे सगुणाच्या दृष्टीने विचार केला तर असा जसा आहे तसाच आपला परमात्मा हृदयामध्ये येऊन राहावा, अशी एक साधारण शब्दशः अर्थ झाला. आणि दुसरा अर्थ आपल्याला तत्वज्ञानातून करायचा झाला निर्गुणाच्या दृष्टीने, तर तो हरी हृदयामध्ये आहेच, साठवलेलाच आहे. फक्त आज काय झालं तो कळाला, आज काय झालं कळाला. पण ज्या क्षणी कळाला त्या क्षणी त्यांची सरली येरझार. ज्या क्षणी कळाला, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत येरझार संपत नाही. तो आताच आहे ना, ते काही वेगळी कुठून आणायची गरज नाहीये, तो आताच आहे, फक्त आत्तापर्यंत कळाला नाही. आता पुढे जरा विचार घ्या की हृदयामध्ये किंवा परमात्मा आताच आहे पण तो कळाला, कोणाला कळाला. कळाला म्हणजे कोणाला कळाला, म्हटले जीवाला कळाला. जीवाला कळाला म्हणजे नेमकं कोणाला कळाला. जीवाला ज्ञान होतं, परमात्म्याचं ज्ञान जीवाला होतं, अहम ब्रह्म अस्मी हे ज्ञान जीवाला होतं, आपण असं म्हणतो. हे एक ज्ञान प्राप्त करण्याकरता जीवाने विवेक वैराग्य शमदमादी षटक संपत्ती मुमुक्षता श्रवण मनन निधिदासन तत्वम पदार्थोदन हे सगळा विस्तार सांगितला. पण मान्य आहे, जीवाला होतं म्हणजे नेमकं कुणाला होतं, म्हटले असा का प्रश्न विचारायला लागला. त्याचं कारण आहे महाराज, जीव म्हटलं की बुद्धी अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, कुटस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास, या तिघाला मिळून जीव म्हटलं जातं. जीव शब्दाची व्याख्या करताना बुद्धीचा विचार करावा लागतो, कुटस्थ चैतन्याचा विचार करावा लागतो आणि आभासाचा विचार करावा लागतो. आता जीवाला ब्रह्मज्ञान होतं म्हणजे बुद्धीला होतं असं म्हणायचं, कुटस्थाला होतं असं म्हणायचं का आभासाला होतं असं म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल
अरे बुद्धीला कसं काय होईल, बुद्धी तर जड आहे. बुद्धीला होतं असं म्हणावं तर बुद्धी कशी आहे, जड आहे. त्याला जी मी ब्रह्म आहे हे ज्ञान होतं म्हणायचा विषयच येत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ती बदलणारी आहे, अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटे रंग, धरू जाता संग तव तव होय बाधक. क्षणाक्षणाला बदलणारी आहे. मी अनेकदा उदाहरण देत असतो, ही बुद्धी क्षणाक्षणाला कशी बदलते. एका माणसाने 1000 रुपये मागितले, ऐका, मागितले 1000, यांनी खिशात हात घातले, ऐकले 1000, खिशात हात घातले आणि काढले 500, हातात घेतले 200 आणि दिले 100. कळालं का बघा, बुद्धी बदलते. अनेक बुद्धीचे तरंग क्षणाक्षणा पालटे रंग, किती बदलत राहते. अशी क्षणाक्षणा बदलणारी बुद्धी आहे महाराज. अशी क्षणा अहो जाऊ द्या, बुद्धीचं काय घेऊन बसला. ते आपल्याकडे म्हणतात बघा, सरडा रंग बदलतो. अहो पण तो आता सरडा रंग बदलतो, सरडा कसा रंग बदलतो, तर माणसासारखा बदलतो अशी म्हणायची वेळ आली आता सरड्याला. तुम्ही जर माणसाचा रंग सरड्यासारखा म्हणायला लागला तर सरडा म्हणेल माझा अपमान आहे. आता सरड्या सरडा रंग कसा बदलतो तर आपण गेल्या 5 वर्षात बघतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. जाऊ द्या, आता मुद्दा माझा पुढा असा होता, बुद्धीला ज्ञान होतं कसं शक्य आहे महाराज. बुद्धीला ज्ञान होतं म्हणणं शक्य नाही, कारण ती जड आहे. बरं ठीक आहे, एक काम करा, मी ब्रह्म आहे हे ज्ञान कुठस्थाला होतं असं म्हणा. ते शास्त्रकार हसायला लागले, काय वेड्यासारखं बोलायला लागलात. काय ज्ञान व्हायचं आहे, ब्रह्मज्ञान. आणि कशाला, कुठस्थाला. कुठस्थ आणि ब्रह्म हे काय वेगळं आहे का, हे वेगळं आहे का. अरे बाबा, कुटस्थ म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच कुटस्थ ना. फक्त फरक काय, तत्पदाचं लक्षण तुम पदाचं लक्ष. लक्षाच्या दृष्टीने विचार केला तर ते एकच आहे. कुटस्थ हे नाव आलं का, अविद्या नावाची उपाधी आली म्हणून आलं. एरवी त्याला कुटस्थ सुद्धा नाव द्यायची गरज नाही आहे, ते केवळ आणि केवळ ब्रह्मच आहे. पण जीव शब्द सांगण्याकरता म्हणून कुटस्थ, साक्षी, पंपदलक्ष ही सगळी नावं आली. एरवी ती नावं सुद्धा देण्याची गरज पडत नाही. बरं ठीक आहे, मी ब्रह्म आहे हे बुद्धीला ज्ञान होत नाही, म्हणायचा विषय येत नाही. मी ब्रह्म आहे हे कुटस्थाला म्हणायचा विषय येत नाही. राहिलं काय आता, आभास. राहिला काय, आभास. म्हटले आभासाला होतं म्हणा. आता आभासाला होतं म्हणजे नेमकं काय, तर त्या आभासाच्या 7 भूमिका आपल्याला सांगितल्या शास्त्राने. काय काय सांगितल्या, अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती. बरोबर आहे, या 7 भूमिका सांगितल्या. ज्ञान होतं म्हणजे नेमकं काय होतं, तर ही प्रक्रिया सांगितली पहा. त्याच्याकरता काय सांगितलं, पहिली अवस्था आभासाची सांगितली अज्ञान, दुसरी अवस्था सांगितली आवरण, तिसरी अवस्था सांगितली विक्षेप, नंतर सांगितलं परोक्ष ज्ञान, नंतर सांगितलं अपरोक्ष ज्ञान, नंतर सांगितलं शोकनाश, नंतर सांगितलं आनंदावाप्ती. बरोबर आहे. आता याच्याकरता आणखीन असं सांगितलं, बंद हेतू. बरोबर आहे, बंद हेतू, मुक्तीला कारण आणि मुक्तच मुक्तीचं स्वरूप, अशा 3 गोष्टी सांगितल्या. अज्ञान, आवरण आणि विक्षेप हे काय आहे, बंधाला कारण आहे. अज्ञान, आवरण आणि विक्षेप हे काय आहे, बंधाला कारण आहे. आता विस्तार करण्याची गरज नाही, कारण आपण आळंदीमध्ये कीर्तन करतोय. अज्ञान म्हणजे काय, आवरण म्हणजे काय, विक्षेप म्हणजे काय, अनेकदा वेदांतातल्या विचारसागर किंवा अनेक अन्य ग्रंथामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. म्हणजे या 3 अवस्था ज्या सांगितल्या त्या कशाला कारण आहेत, बंधाला कारण आहेत. बंध बंध कशाला म्हणायचं, जीवाच्या ठिकाणी या 3 अवस्थेने जे निर्माण होतो त्याला बंध म्हणायचं. अज्ञान, आवरण आणि विक्षेप. थोडं पुढे चला, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान हे काय आहे, मोक्षाला कारण. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान काय, मोक्षाला कारण. आता ते परोक्ष कशाला म्हणायचं आणि अपरोक्ष कशाला म्हणायचं, वेदांतातला विचारसागर नावाचा ग्रंथ उघडा, त्याच्यातला एकच दृष्टांत वाचा, त्याच्यातलं फक्त वाक्य सांगतो. 10वा आहे हे परोक्ष ज्ञान, 10वा तू आहे हे अपरोक्ष ज्ञान, ब्रह्म आहे हे परोक्ष ज्ञान, ब्रह्म तू आहे हे अपरोक्ष ज्ञान. विठ्ठल 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 विठ्ठल. अवस्था मोक्षाला कारण, 2 अवस्था. आता राहिल्या किती, 2च, शोकनाश आणि आनंदावाप्ती. हे शोकनाश आणि आनंदावाप्ती म्हणजे काय, मोक्षाचं स्वरूप आहे. यालाच मुक्तीचं स्वरूप म्हणायचं. आत्यंतिक दुःख निवृत्ती म्हणजे शोकनाश आणि परमानंद प्राप्ती म्हणजे आनंदावाप्ती. यालाच काय, मुक्तीचं स्वरूप म्हणा. आणि म्हणून या अवस्था प्राप्त होणं हे कुणाला होतं, आभासाला प्राप्त होतात. हे आभासाला प्राप्त होतात म्हणजे नेमकं कशाने होतात, मग बाध समानाधिकरण आणि मुख्य समानाधिकरण त्याच्याकरता सांगितलं. विठ्ठल 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 विठ्ठल. समानाधिकरणाने विचार केला तर जीव ब्रह्मरूपच आहे. मुख्य समानाधिकरणाने विचार केला तर जीव ब्रह्मरूप झाला हे वाक्य मुख्य समानाधिकरणात.
चालत नाही, ते ब्रह्मरूपच आहे। बाद बस हा तो स्वयं परब्रह्म किंवा तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा हे जर विचार करायला गेला तो आहेच। बाद समानाधिकरणाने काय केलं, त्याचा जो असणारा तो अविद्येचा आहे तो बाद करून त्याच्याशी त्याच्या ऐक्य म्हणून सांगायची गरज पडली। या सगळ्या गोष्टी जिथं घडतात तो आभास आहे, आणि म्हणून त्या जीवाला ब्रह्मज्ञान होतं किंवा जीवाला हृदयामध्ये हरी साठवला हे म्हणणं म्हणजे जीवाला परमात्म स्वरूपाची प्राप्ती होणं, म्हणजेच कळणं। हे जीवाला एकदा परमात्म स्वरूप कळणं याचा अर्थ चिदाभासाला त्या परमात्म स्वरूपाची प्राप्ती किंवा परमात्म स्वरूपाचं ज्ञान होणं। आणि एकदा ते जीवाला परमात्म स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर आता मात्र तो जो जीव आहे तो शोकनाशाने आनंदावाप्ती या स्थितीमध्ये पोहोचल्यानंतर आता त्याचं येणं जाणं नाही, आता त्याचं येणं जाणं नाही। आणि म्हणून आता ही स्थिती ज्याला झाली त्याच्या दृष्टीने त्यांची सरली यरझार, त्यांची हे त्यांची म्हणजे कोणाची, आत्तापर्यंत ज्यांची सांगितले त्यांची। विठ्ठल 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 त्यांची सरली यरझार झाला सफळ व्यापार। यरझार संपली म्हणजे येणं जाणं संपलं, लटिका व्यवहार सर्वा संसार वाया यरझार हरिवीन, वाया यरझार हरिवीन। अरे बाबा येणं जाणं हरिवीन असेल तर ते वाया आहे, आणि हरी सहित असेल तर ते सफल आहे। त्यामुळे त्यांची सरळी यरझार झाला सफळ व्यापार। कोणीतरी महाराजांना विचारलं, महाराज आणखीन आम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगा, हे थोडं अवघड वाटायला लागलं, म्हटले अवघड वाटायला लागलं। महाराजांनी सांगितलं त्याच्याकरता साधं सोपं प्रमाण देतो, हरी आला आता मग कैची भय चिंता त्यांची सरली यरझार। आता तरी कळालं का बघ, म्हटले काय, हरी आला हाता मग कैची भय चिंता। एक काम कर म्हटले, कोणाची यरझार संपली, कोणाचा व्यापार सफळ झाला, ज्यांचं भय आणि चिंता निघून गेली त्यांचा मना झाला सफळ व्यापार। आता सफळ या शब्दाचा आणखीन एक अर्थ सापडला बघा, काय, भय आणि चिंता निघून जाणं यालाच म्हणायचं सफळ। इथंच आहे, शब्दातच आहे, मी काही वेगळा सांगतो असं नाही। भय आणि चिंता निघून जाणं याला काय म्हणायचं सफळ। सफळ सफळ शब्दाचा अर्थ काय झाला, आपल्याकडलं भय निघून जाणं, आपल्याकडली चिंता निघून जाणं। आता हे भय निघून जाणं म्हणजे नेमकं काय, भय निर्माणच होतं कशाने, भय या शब्दाची व्याख्या तरी नेमकी कशाला म्हणायचं। नाथ भगवतांनी व्याख्या केली पहा, नाथराय असं सांगतात, बळी मिळवणी समस्त आत्मविषय विभांडू पाहत तेने कासा विस होय चित्त भय निश्चित या नाव। नाथ भागवतांनी भय या शब्दाची व्याख्याच करून टाकली, बळी मिळवणी समस्त आत्मविषय विभांडू पाहत त्याने कासा विस म्हणजे चित्ताच्या ठिकाणी झालेला कासा विसपणा यालाच म्हणायचंय भय। हे भय निर्माण होतं कशाने, स्वभिन्नता घातकता आणि प्रबलता ही तीन कारणं भय निर्मितीची म्हणून शास्त्राने आम्हाला सांगितलेली आहे। जाऊ द्या, या सगळ्यापेक्षा सुद्धा एकच वाक्य बोलतो, कोणाला कशाचं भय कोणाला कशाचं भय पुष्कळ सांगितलं जातं। रूपवानाला वृद्धावस्थेचं भय आहे, धनवानाला चोराचं भय आहे, हे सगळं सांगितलं जातं। मनुष्य शरीराला मरणाचं भय आहे, मनुष्य देहाला मरणाचं भय कशाचं सांगितलं, मरणाचं। ते कबीर महाराजांचा हिंदीमध्ये दोहा सांगितला जातो पहा, माटी कहे कुंभार से तू क्या रुंदे मोही, माटी कहे कुंभार से तू क्या रुंदे मोही, एक दिन ऐसा आवेगा मही रोंदू गी तोही। माती त्या कुंभाराला म्हणते, तो कुंभार माती तुडवत असतो, माती त्या कुंभाराला म्हणते, अरे कुंभारा तू काय मला तुडवतोस, माटी कहे कुंभार से तू क्या रुंदे मोही, तू काय मला तुडवतोस, एक दिवस असा येणार आहे की मीच तुला सावडणार आहे। माटी कहे कुंभारसे, त्यामुळे मनुष्य शरीराला जर भय कशाचं असेल तर ते मृत्यूचं भय आहे। ज्ञानोबा तर इतकं सूक्ष्म बोलतात, मरण शब्द न सहाती। विठ्ठल विठ्ठल मृत्यू शब्द सुद्धा माणसाला आवडत नाही, कानावर पडला तरी लोक म्हणतात अभद्र बोलू नका, लोक बोलताना काय म्हणतात, हा आगा बस मर हा बोल न सहाती, मर हा बोल न सहाती, मर हा शब्द सुद्धा माणसाला सहन होत नाही, इतकं ज्ञानोबाराय सूक्ष्म बोलतात। जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे, आता पूज्य महाराजांना माहीत आहे, अगदी जुनी फडावरची असतील किंवा आपल्या संस्थेतली असतील, फार गोड उदाहरण द्यायचे। काही नाही म्हणे, एका आजीची काहीतरी घरात भांडणं झाली आणि ती रात्रीच्या वेळेला 10-11 वाजता एका शेतामध्ये निघाली, हातामध्ये कंदील घेऊन निघाली। रात्री 10-11 वाजता एका शेतामध्ये हातामध्ये कंदील घेऊन निघाली, त्या शेतकऱ्यांनी मोठ्याने ओरडून विचारलं, काय आजी कुठं निघाला, ती वैतागलेली होती, ती म्हणते मारायला निघाली, तुला काय करायचं आहे। तर शेतकऱ्यांनी गप्प बसला, तो म्हटला मग कंदील कशा करता, विंचू काट्याची भीती वाटते म्हणून उदाहरण संपलं। आगा मर हा शब्द न सहाती, म्हणजे मर हा शब्द सुद्धा आपल्याला भीती, इतकी भीती आहे महाराज, इतकी भय आहे। महाराज सांगतात हे भयही ज्याचं निघून गेलं बस, मारा हरि आला आता मग कैची भय चिंता, भय निघून धाक
आम्हा जन्म काय हा भय चिंता नाही धाक जन्म मरण काही एक आमच्याकडे जन्म मरण नाही त्यामुळे भय चिंता धाक आता आम्हाला त्याच्याकरता भय चिंता याचा कसलाही धाक आम्हाला राहिला नाही मग कैची भय आणि पुढे महाराज सांगतात मग कैची चिंता आता कसली चिंता राहिली हो कारण सगळ्यात मोठी चिंता तरी कशाची असते पहा चिंता चिंता हा शब्द तरी नेमकं काय आहे चिंता या शब्दाचा विचार करताना आपण अनेकदा सुभाषित सांगतो ते चिंता चिंता समाख्याता वगैरे वगैरे सगळी सुभाषित सांगतो हा चिंता हा जो शब्द आहे ना महाराज सांगतात ही चिंताही आता आम्हाला राहिली नाही ते मी कर्नाटकातल्या एका आमच्या संताचं चरित्र अनेकदा सांगत असतो कर्नाटकामध्ये एक घट्टीबाळ्या नावाचे संत होऊन गेले घट्टीबाळ्या कर्नाटकात ते सांगतो मी तिकडं प्रवास जास्त करतो त्यावर तिकडल्या काही संतांची चरित्र वाचण्यात आली घट्टीबाळ्या संतांच्या चरित्र आहे जसं कनकदास पुरंदरदास असे संत आहेत आपल्याकडे जसं ज्ञानोबारायापासून निळोबारायापर्यंत संतांची नावं तसं कर्नाटकातल्या हे संतांची नावं ती घट्टीबाळ्या संतांचं चरित्र सांगितलं जातं ते काय झालं म्हणे ते एकदा घराच्या बाहेर गेले की 6-6 महिने घराच्या बाहेर राहायचे कधीतरी घरी यायचे मग ते घरी आल्यानंतर शेजार पाजारची माणसं त्यांना विचारायची का घट्टीबाळ्या तुम्ही 6-6 महिने घराच्या बाहेर राहता भजन करत राहायचे ते मग तुम्ही इतके राहता बाहेर म्हटले तुम्हाला काही घरची चिंता आहे का नाही त्यांनी आपलं विचारलं शेजाऱ्यांनी तुम्हाला काही घराची चिंता आहे का नाही घट्टीबाळ्यांनी फार गोड उत्तर दिलं त्यांनी सांगितलं अहो माझ्या घराची चिंता करायला तुम्ही सगळे असताना मी कशाला चिंता करू म्हटले आता हे असे निश्चिंत असलेले तेवढ्यामध्ये एक जणांनी फार खोचक प्रश्न विचारला तो म्हटलं अहो तुम्ही एवढे शांत आहात आणि तुमची पत्नी मात्र मोठी भांडकुदळ आहे तुम्ही एवढे शांत आहात आणि तुमची पत्नी मात्र अखंड भांडणं करणारी आहेत तुम्हा पती पत्नीच्या स्वभावामध्ये इतकी भिन्नता असताना तुमच्या दोघांचं जमतं कसं काय आणि तुम्ही एका घरात राहता कसं काय तुम्ही शांत आणि तुमची पत्नी भांडणारी कसं काय जमतं घट्टीबाळ्यांनी फार गोड उत्तर दिलं घट्टीबाळ्यांनी सांगितलं हे पहा ती तिच्यात राहते मी माझ्यात राहतो आम्ही दोघं एका घरात राहतो कळलं का पहा ती तिच्यात राहते म्हणजे ती तिच्या स्वभावात रममान आहे मी माझ्यात राहतो मी म्हणजे मी माझ्या स्वभावात रममान आहे मी तिच्या स्वभावाकडे लक्ष देत नाही ती माझ्या स्वभावाकडे लक्ष देत नाही ती तिच्यात आहे मी माझ्यात आहे आम्ही दोघं एका घरात आहोत याला म्हणा अवघी चिंता वारली मग कैची भय चिंता काही चिंता नाही आम्ही कॉलेजमध्ये असताना एका मित्राची भांडणं मिटवायला जावं लागायचं मला कॉलेजमध्ये असताना ते सारखं नवरा बायकोची भांडणं व्हायची मिटवायला जायचं लडके महाराज आणि मग एके दिवशी त्याचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं महाराज आता तुम्हाला भांडणं मिटवायला यायची गरज नाही मी जरा घाबरलो म्हटलं अरे बाबा काय झालं ते म्हटलं नाही यायची गरज नाही म्हटलं काय झालं काही नाही म्हटलं ती तिच्या मनाप्रमाणे वागते म्हटलं मग मी तिच्या मनाप्रमाणे वागतो भांडणंच होत नाही उदाहरण संपलं कळालं हे आपले घट्टीवाळे या आपल्याकडले महाराज काय सांगतात पहा आता आमच्याकडे चिंताच राहिली नाही मग कारण याचं कारण आहे आत्मतृप्ती ज्याला झालेली असते त्याच्या जीवनामध्ये आता चिंता राहिलेली नसते चिंता कुठपर्यंत असते जोपर्यंत आत्मतृप्ती होत नाही तोपर्यंत जरा पुढे बोलतो चिंतेचा जन्म हा अतृप्तीतून असतो विठ्ठल विठ्ठल अरे आला हाता मग कैची भय चिंता मग कैची भय चिंता अशी अवस्था ज्यांची झाली त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार म्हणजे सफळ या शब्दाचे दोन अर्थ झाले काय हरि हृदयामध्ये साठवणं याला सफळ म्हणा किंवा भय चिंता निवृत्त होणं याला सफळ म्हणा त्या एकाने मला तिसरा प्रश्न विचारला तो म्हणायला लागला महाराज ठीक आहे जरा जरा लक्षात यायला लागलं आणखीन सांगा महाराजांनी सांगितलं एवढंच सांगणार आहे कारण 9 वाजले असं महाराजांनी सांगितलं आता एवढंच सांगणार आहे म्हटले त्यांची सरली कोणाची अभंग तुका मने हरी तुका मने हरी तुका मने हरी तुका
त्यांची सरली इरझार झाला सफळ व्यापार. महाराज सांगतात त्यांची इरझार संपली. कोणाची? काही उरो नेदी उरी त्यांची. काही उरो नेदी उरी त्यांची. आता हे उरो नेदी उरी म्हणजे काय? एका वाक्यात ज्याचं काहीही उरलं नाही त्यांची. म्हणजे काही उरलं नाही त्यांची. त्यांना काही उरलं नाही. आता गंमत अशी आहे, आपलं तर उरवण्यावर लक्ष. आपण तर म्हणतो उरलं पाहिजे, आणि महाराज तर म्हणतात ज्याचं काही उरलं नाही त्यांची अर्धार संपली. आता आपली अर्धार संपायची कधी महाराज? कारण आपलं उरवण्याकडे चाललं आहे. वारीच उरवण्याकरताय तर बाकीचं काय घेऊन बसला? बाकीचं काय घेऊन बसला? आता ही अर्धार संपायची कधी महाराज? महाराज तर बस महाराज सांगतात मग आता काय महाराज तर अहो असं कसं काय काही उरलं नाही. म्हटलं काही काही उरो निधी उरी काही उरलं नाही. एकाने विचारलं नाही नाही महाराज असं कसं काय होईल, काही उरलं नाही असं कसं काय, काहीतरी उरलं असेल. लोक काय आपण बघा तुम्ही काय म्हणतो एका दिवस नाही संपलं संपलं अहो असं काय थोडं उरलं असेल बघा कुठंतरी असेल थोडं असेल थोडं असेल. काही उरलं नाही याचा अर्थ काहीतरी उरलंय. बघा जरा स्पष्ट बोलतो, वाईट वाटून घेऊ नका. काही काही म्हणतात ना एवढा मोठा सप्ताह केला काहीच उरलं नाही. नक्की ओळखायचं उरलंय नक्की मी उरलं नाही म्हणतात त्याच उरलेलं असतंय का? कारण जर उरलंच नाही तर त्याला उरलं नाही म्हणून सांगायची गरज काय? विठ्ठल 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 विठ्ठल. असं आहे महाराज, बरं जाऊ दे हे विनोदाचा भाग सोडा, मी वेदांताचा आधार देतो तुम्हाला. ते वेदांत शास्त्राने असं सांगितलंय काही न उरणं, जे न उरणं याला एक प्रमाण दिलंय. ते आपल्याकडे जी सहा प्रमाणं सांगितली प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थापत्ती आणि अनुपलब्धी, हे जे अनुपलब्धी प्रमाण सांगितलं जातं त्या अनुपलब्धी प्रमाणाचा अर्थच काय आहे? अभावाचं ज्ञान करून देणारं जे प्रमाण त्याचं नाव अनुपलब्धी प्रमाण. आता ते बाकीच्या प्रमाणांच्या व्याख्या करत बसत नाही. प्रत्यक्ष कशाला म्हणायचं, अनुमान कशाला म्हणायचं, माझा फक्त अनुपलब्धीचं सांगतो. अनुपलब्धी प्रमाणाचा विचार असा आहे अभावाचं ज्ञान करून देणं हे अनुपलब्धी प्रमाणाचं काम आहे. उदाहरण देतो, गुरुवारी भाऊ सांगायचे उदाहरण की इथं रुमाल आहे, रुमाल आहे ठीक आहे. आता इथून रुमाल बाजूला काढला म्हणजे तुम्ही काय म्हणता इथं रुमाल नाही. रुमाल बाजूला काढल्यानंतर तुमचा शब्द काय? रुमाल नाही. आता अनुपलब्धी प्रमाण काय म्हणतं बघा, रुमाल नाही हे तरी आहे ना, कळालं का? बघा रुमाल नाही हे आहे याला म्हणायचं अनुपलब्धी प्रमाण. म्हणजे नाहीला जे आहे म्हणतं, जे नाहीचं प्रत्यक्ष करून देतं, नाहीचं ज्ञान करून देतं त्याला अनुपलब्धी म्हणायचं. काही उरो नेदी उरी, मग काहीतरी उरलं असेल ना? उरलं ना, उरला उरे विठ्ठल. बस देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. आणि मग कोणाची अर्धार संपली? ज्याचं काही उरलं नाही पण उरलं. काय उरलं? विठ्ठल उरला, त्यांची सरली इरधार. ज्ञानेश्वर आटविला हरिजी हृदय मंदिरी, त्यांची सरली इरधार झाला सफळ व्यापार. या भंगाचा विचार जेवढा शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातला त्यांचे शब्द बाकीच्या राहिलेल्या तीन चरणाला लावता येण्यासारखा आहे. साठविला हरिजी हृदय मंदिरी, त्यांची सरली इरधार, किंवा हरि आला हाता मग कैची भय चिंता, त्यांची सरली इरधार, किंवा तुकामणी हरी काही उरो निधी उरी, त्यांची सरली इरधार. आणि ज्यांची इरधार संपली त्यांचा व्यापार सफळ झाला. तो व्यापार सफळ व्हायचा असेल तर आपल्याला इरधार संपवावी लागेल, आणि इरधार संपवायची असेल तर हरीचं ज्ञान व्हावं लागेल, आणि हरीचं ज्ञान व्हायचं असेल तर संतांकडेच यावं लागेल. ते ज्ञान पैगा बरवे जरी आणि मनियात यानावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. त्यामुळे इथंच यावं लागेल. संतांची वारी का करायची? ज्ञानाकरिता. ज्ञान कशाकरता? इरधार संपण्याकरता. इरधार कशाकरता संपावी? व्यापार सफळ होण्याकरिता. जीवन सफळ व्हायचं असेल तर संतांची वारी करणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्ञानोबाऱ्याच्या वारीला तुम्ही आम्ही सगळे आलेलो आहात. तुमच्या सर्वांच्या चरणी ज्ञानोबाराय तुकोबऱ्यांच्या चरणी, आणि मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.